शुभ्र पांढरी पिवळी आणिक किती रंग ही फुलवंती, शुभ्र पांढरी पिवळी आणिक किती रंग ही फुलवंती, बहर मानवे गुलाब थंडी बहुरंगी मी शेवंती, पाऊल पडता लक्ष्मी यांचे मानवेणीचा शेवंती, पाऊल पडता लक्ष्मी यांचे मानवेणीचा शेवंती, सण दिवाळी लग्न सराई सजावटीला शेवंती। गणेश तुळशी सरांच्या ह्या कवितेसोबत आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजच्या व्हिडिओसाठी मुग्धा कुलकर्णी मॅडम यांनी भरपूर सहकार्य केले, त्यांचे आणि गणेश तुळशी सरांचे मनापासून आभार। मित्रांनो, आज आपण शेवंतीची रोपे आपल्याकडे भरगच्च कशा पद्धतीने येतील यासाठी तीन साध्या आणि सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत, टिप्स पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याकडे शेवंतीचे किती प्रकार आहेत, त्या रोपांना किती फुले येतात हे कमेंट करून सांगा, आणि आजच्या टिप्सचा वापर करून आपल्याकडेही आपण भरगच्च शेवंती उगवू शकाल। तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। तर आजच्या टिप्स पाहण्याआधी आपण शेवंतीच्या रोपांची किंवा शेवंतीबद्दल थोडीशी माहिती घेऊया। शेवंतीचे मूळ आशिया आणि युरोप खंडातील आहे। हे नवरात्रीत देवीला वाहण्यासाठी तसेच महिलांसाठी गजरे आणि वेण्या करण्यासाठी हे वापरण्यात येणारे सुप्रसिद्ध असे फूल आहे। शेवंतीस हिंदीत गुलदावदी तर इंग्रजीत क्रिसॅन्थेमम असे म्हणतात। तसे पाहिले तर शेतीसाठी किंवा व्यावसायिक फुल शेती करणारे शेवंतीची लागवड जून किंवा जुलै महिन्यात करतात। परंतु बागकामात किंवा आपल्या बागेत जर लावायची असेल आपल्याला, तर शेवंतीसाठी थंडीचा काळ देखील म्हणजे सध्या चालू असलेला काळ देखील अतिशय चांगला काळ आहे। शेवंतीची रोपे सेपरेशन करून, शेवंतीची कटिंग करून किंवा फुलांपासून म्हणजे फूल चुरगाळून, वाळलेलं फूल चुरगाळून रोपेत तयार करता येतात। सेपरेशन पद्धतीत रोपे लावण्यासाठी आपल्या रोपाच्या शेजारी उगवलेली छोटी छोटी रोपे आपण उपटून किंवा काढून इतर ठिकाणी अन्य ठिकाणी लावू शकतो। आता इथे पहा, आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये किंवा इथे आपल्याला लक्षात येईल या पद्धतीने आपण असे ह्या पद्धतीचं एक रोप घेऊन बाजूला लावू शकतो। हे रोप आपल्याला अगदी मुळापासून व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। रोप काढताना अगदी रोप सावकाशपणे काढणे गरजेचे आहे। काढलेल्या रोपाला थोड्या तरी मुळे असणे गरजेचे आहे। आपण हे रोप काढले, आता ह्या रोपाला आपण रिपॉट करणार आहोत। रिपॉटिंग करण्यासाठी आपल्याला एक 5 किंवा 6 इंचाची कुंडी हवी। त्यात आपण खाली तळाशी विटांचे तुकडे टाकून त्यावर नारळाच्या थोड्याशा शेंड्या टाकून घ्याव्यात। नारळाच्या शेंड्या जितक्या अधिक पिंजलेल्या असतील तितक्या चांगल्या, नारळाच्या शेंड्या नसतील तर त्यात सुका पालापाचोळा देखील आपण टाकू शकतो। या नारळाच्या शेंड्यांचे किंवा आपण टाकलेल्या सुक्या पालापाचोळ्याचे कालांतराने कंपोस्ट खतात रूपांतर होईल, जे आपल्या रोपांना आयतेच मिळेल। यावर पॉटिंग मिक्स टाकण्यासाठी थोडीशी पोयटा माती घेऊन त्यात तितक्याच प्रमाणात गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत मिसळावे, मिक्स करून घ्यावे। तसेच तितक्याच प्रमाणात म्हणजे तितकीच वाळू घेऊन हे मिक्सर किंवा हे पॉटिंग मिक्स हाताने किंवा खुरपीने एकत्र करून घ्यावे। वाळू घेताना बांधकामात आपण प्लास्टरसाठी वापरतो ती वाळू घ्यावी, त्यामुळे आपले पॉटिंग मिक्स अगदी भुसभुशीत किंवा अगदी मोकळे बनते। यानंतर आपण विटा आणि नारळाच्या शेंड्या टाकून तयार केलेल्या कुंडीत हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे। कुंडी भरताना खाली टाकलेल्या विटांचे तुकडे सरकणार नाही याची काळजी घ्यायची। आपण कुंडी अर्धी भरायची। अर्धी भरल्यानंतर त्यात आपण काढलेले शेवंतीचे जो रोप आपण काढलेलं होतं ते त्यात लावणार आहोत। आपल्या पॉटिंग मिक्समध्ये बोटाने छोटासा, अगदी छोटासा खड्डा करावा। त्यात आपले रोप ठेवून अलगद हाताने सावकाशपणे आजूबाजूची माती दाबावी। रोप व्यवस्थित पॉट करावे। वाऱ्याने किंवा पाणी देताना रोप आडवे होणार नाही, पडणार नाही याची काळजी घ्यावी व इतकेच घट्ट रोप करावे। त्यापेक्षा जास्त रोप घट्ट करू नये। गरज पडल्यास थोडीशी माती सपोर्टला द्यावी। अगदी थोडी थोडी माती आजूबाजूने लावली तरीही चालतंय। त्यानंतर अलगद हाताने किंवा स्प्रेने पाणी द्यावे व हे रोप सावलीत ठेवून द्यावे। एकदा हे रोप सेट झाले की ह्या रोपांना नंतर आपण थोडे थोडे ऊन मिळेल अशा ठिकाणी शिफ्ट करावे। आता ही रोपे पहा, याच पद्धतीने म्हणजे सेपरेशन केलेल्या पद्धतीने ही रोपं तयार केलेली आहेत आणि त्यांना अगदी छोट्या छोट्या अशा कळ्या देखील आलेल्या आहेत। अतिशय सुंदर अशा ह्या कळ्या आहेत, ही फुलं आहेत। यानंतर आता कटिंगपासून शेवंती कशी उगवायची हे पाहूया। यासाठी आपल्याला एक सुदृढ अशी कटिंग घ्यायची आहे। ही कटिंग आपण आपल्या चांगल्या एखाद्या चांगल्या रोपाची काढून घ्यायची। ही कटिंग लावण्यासाठी आपल्याला एखाद्या कुंडीत साधा खड्डा, छोटासाच खड्डा करायचा आहे। या कुंडीत पोयटा माती असेल तर भरपूर चांगलं, खूप चांगले, नाहीतर साधी आपली नॉर्मल गार्डन सॉइल जरी असेल तरीही चालेल।
तर एका काडीने हा खड्डा आपण तयार करून घेतलेला आहे। यात ही कटिंग आपल्याला रोवायची आहे। आपल्या या कटिंगची खालच्या साईडची पाने कट करून एक चतुर्थांश कटिंग आपण मातीत जाईल अशी रोवायची। वाऱ्याने ही कटिंग हलू नये याची काळजी घ्यायची व अशा ठिकाणीच ही कटिंग ठेवायची। पुढील 8 ते 10 दिवसात आपली कटिंग सहज रुजते। शेवंतीचे रोपे फुलांपासून देखील तयार करता येतात, पण त्यासाठी गावरान किंवा गावठी शेवंती हवी। हायब्रिड जातीच्या फुलांची एकतर रोपे तयार होत नाही आणि रोपे देखील तयार झाली तर त्याला फुले लागत नाही, त्यामुळे फुलांपासून रोपे तयार करताना गावरान जातीची शेवंती हवी। तिची फुलं वाळून, अगदी कडक वाळून कुसकुरून ही फुलं आपण चुरगाळून टाकली तर त्यातून बियामधून नवीन रोपे तयार होतात। तर ही झाली रोपे कशी तयार करायची याची माहिती। आता आपल्याकडे असलेल्या रोपाला भरपूर फुले कशी यावीत किंवा आपले रोप सुदृढ कसे व्हावे यासाठी व्हिडिओमध्ये टायटलमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण 3 टिप्स पाहूया। आणि यातील सर्वात पहिली टिप आहे योग्य पॉटिंग मिक्स। शेवंतीच्या रोपावर भरगच्च फुले येण्यासाठी किंवा रोप सुदृढ होण्यासाठी योग्य किंवा अतिशय योग्य पॉटिंग मिक्स असणे अतिशय अत्यंत असे आवश्यक आहे। शेवंतीला पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल असे पॉटिंग मिक्स हवे। पॉटिंग मिक्स म्हणजे शेवंतीच्या इमारतीचा पाया समजा। शेवंतीसाठी भुसभुशीत असे, अतिशय मोकळे होईल असे पॉटिंग मिक्स आपल्याला तयार करणे गरजेचे आहे। आणि भुसभुशीत पॉटिंग मिक्ससाठी काय काय हवे, तर जसे आधी सांगितले, पोयटा माती, कंपोस्ट किंवा गांडूळ खत, वाळू अगदी समप्रमाणात घेऊन हे एकत्र करून याचे पॉटिंग मिक्स तयार करता येते। हे पॉटिंग मिक्स अतिशय भुसभुशीत आणि मोकळे तयार होते, त्यामुळे शेवंतीच्या रोपांना किंवा शेवंतीच्या रोपाच्या मुळांना वाढायला वाव मिळतो। परिणामी रोपाची वाढ फार झपाट्याने होते आणि रोपाची वाढ जर झपाट्याने होत असेल तर फुले भरपूर लागतात, झाड लवकर वाढते आणि फुलं चांगल्या पद्धतीची मोठी होणारी देखील फुले लागतात। यानंतर आपले रोप व्यवस्थित सुदृढ होण्यासाठी, आपल्या रोपाला भरपूर फुले लागण्यासाठी दुसरी टिप आहे ऊन। शेवंतीच्या वाढीसाठी ऊन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। शेवंतीच्या रोपांना कडक ऊन फार मानवते। कडक ऊन म्हणजे 35 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंतचे ऊन, त्यानंतरचे ऊन रोपास आपल्या हानिकारक ठरते। आपल्याकडे उन्हाळ्यात ऊन जर औरंगाबाद सारखे 40 सेल्सिअस पर्यंत जात असेल तर आपले रोपे शेडमध्ये शिफ्ट करणे गरजेचे आहे। परंतु शेवंती फुलण्यासाठी ऊन अगदी हमखास हवे। आपली रोपे सावलीत असतील आणि त्यांना फुले येत नसतील तर रोपं उन्हात ठेवून त्यांची प्रुनिंग करा। आपल्याला काही दिवसातच चमत्कारिकरित्या आपल्या रोपावर कळ्यात दिसू लागतील। आता तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या टिपकडे जाण्यापूर्वी आपण ह्या व्हिडिओस लाईक करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा। आपण आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचे बटन आठवणीने दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला YouTube वेळेवर पाठवेल। तर आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या टिपकडे। आणि तिसरी टिप आहे द्रवरूपी खते। शेवंतीला द्रवरूपी खते खूप मानवतात आणि त्यांचा परिणाम देखील अगदी इन्स्टंट लगेचच दिसून येतो। आपल्या शेवंतीच्या रोपांना कांद्याच्या सालींचं पाणी, लसणांच्या सालींचं पाणी, केळामृत, ताकामृत, वॉटर सोल्युबल NPK 19 19 19, पाण्यात विरघळलेले इप्सम सॉल्ट, जीवामृत, वेस्ट डिकम्पोजर किंवा डायल्यूट केलेले व्हर्मिकल्चर, ही सर्व द्रवरूपी खते आपल्या शेवंतीला खूप मानवतात। या खतांमुळे शेवंतीला खूप फरक पडतो। ही सर्वच खते द्या असं मी म्हणत नाही, पण यापैकी कोणतेही खत, जे खत आपल्याकडे असेल तर ते शेवंतीला द्या। त्यामुळे आपल्या शेवंतीला भरपूर फुले येतील, आपलं झाड सुदृढ होईल आणि ही फुले इतके अधिक येतात की आपण स्वतः एकदम खुश व्हाल। आपल्या शेवंतीच्या रोपाला आपल्याला देवपूजेसाठी, गजरे करण्यासाठी, वेणे तयार करण्यासाठी फुलांची कधीच कमी पडणार नाही। तर मित्रांनो, ही होती 3 टिप्स, ह्या 3 साध्या ट्रिक्स ज्याने आपण आपल्या शेवंतीच्या रोपाला भरपूर फुले आणू शकता आणि रोप देखील सुदृढ होईल। ही माहिती आपल्याला जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर बागप्रेमी मित्रांना, ज्यांच्याकडे बागा आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, आठवणीने शेअर करा। आपल्याकडे शेवंतीची किती रोपे आहेत हे कमेंट करून सांगा। या व्हिडिओमध्ये सांगितलेली उपाय केल्यानंतर त्यांना किती फरक पडला, किती फुले वाढली किंवा कमी झाली हे सुद्धा कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आपल्याला जे आवडतं ते करा। तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच। आता आपण भेटूया बागकामाच्या एखाद्या आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह सेशनमध्ये। तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद।